मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MCC काउन्सिलिंगच्या महत्त्वाच्या रूल्स अँड रेग्युलेशनबाबत. कारण आजपासून आपली या ठिकाणी जर विचार केला तर MCC काउन्सिलिंगला सुरुवात झालेली आहे. हे आपल्याला 11 तारखेपासून आणि 17 तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस करता येणार आहे. आणि या रजिस्ट्रेशन प्रोसेस करत असताना बरेच काही पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत, बरेच आपल्याला यूट्यूबवरती फॉलो करणारे विद्यार्थी आहेत, या सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, सर MCC काउन्सिलिंग चालू झाली आहे तर आम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं की नाही करावं. हा सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. तर तेच मी थोडंसं कन्फ्युजन आपलं क्लिअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि ते क्लिअर करत असताना आपल्याला MCC काउन्सिलिंग अंतर्गत काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत राऊंडचे, याबाबतही आपण या व्हिडिओमध्ये 1 बाय 1 पूर्ण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता पाहिलं असतं या ठिकाणी MCC काउन्सिलिंग जॉईन कोणी करावं. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी बऱ्याच प्रश्न आहेत. कारण का प्रश्न पडला आहे की स्टेट काउन्सिलिंग अद्याप चालू झालं नाही, स्टेट काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे याबद्दलही काय आणखी ऑफिशियल अपडेट नाही आहे. तर तोपर्यंत आम्ही जे वेळ आहे या वेळेमध्ये आम्ही MCC काउन्सिलिंग जॉईन करणं योग्य असेल का? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी 580 वरती मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी MCC काउन्सिलिंग जॉईन करणं योग्य असेल. कारण का? जर 580 वरती मार्क्स असतील तर या विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतात. पण जर 580 खाली जर आपल्याला मार्क्स असतील तर या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट होणं खूप जास्त कठीण आहे. ठीक आहे, हे झाले जे विद्यार्थी मिरिटानुसार पाहणार आहेत त्यांच्यासाठी. आणि जे विद्यार्थी असे आहेत त्यांना मार्क्स खूप कमी आहेत पण यांच्याकडं पेईंग कॅपॅसिटी म्हणा किंवा खूप सारं या ठिकाणी चांगलं बजेट आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायला हवं? तर अशा विद्यार्थ्यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर अशा विद्यार्थ्यांनी जर आपली खरंच पेईंग कॅपॅसिटी म्हणजे पर इयर 16 लाख ते 20 लाख ते 22 लाख या दरम्यान आपण करू शकत असाल आणि आपले मार्क्स या ठिकाणी कमी असतील तर या ठिकाणी आपण या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणं योग्य असणार आहे. कारण का? कारण आपल्याकडे जर या ठिकाणी पेईंग कॅपॅसिटी चांगली आहे पण आपले मार्क्स बरेच कमी आहेत तर आपण या ठिकाणी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनसाठी पार्टिसिपेट करू शकतात. आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पार्टिसिपेट करून आपण या ठिकाणी लोअर मार्क्सवरती सुद्धा या ठिकाणी कॉलेजेस मिळू शकतात फॉर MBBS ॲडमिशन अँड BDS ॲडमिशन. आणखी एक महत्त्वाचं आहे, जेवढं तुमचं हायर बजेट तेवढा तुमचा या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला लो भेटणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचं बजेट चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डीम्ड काउन्सिलिंग थ्रू आपल्याला सीट्स मिळवायचे या ठिकाणी प्रयत्न. कारण मिनिमम मार्क्सला सुद्धा या ठिकाणी सीट मिळाल्यात, इवन 250-280 मार्क्सला सुद्धा MBBS कॉलेजच्या या ठिकाणी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सीट मिळू शकतात. ठीक आहे, हे काही कॉलेजबद्दल सांगत आहे, बाकीच्या काही कॉलेजचे कट ऑफ 450 पुढेच असणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये क्लिअर केले, या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला संपूर्ण भारतातले MBBS गव्हर्नमेंट कॉलेज, BDS गव्हर्नमेंट कॉलेज, BSc नर्सिंग कॉलेज, जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज, त्यानंतर डीम्ड कॉलेजचे 100% सीट, त्यानंतर आपण AFMC, जिपमार या कॉलेजचे आपण जर विचार केला या ठिकाणी आपल्याला 100% सीट्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही प्रोसेस चालत असते. मग आता ही प्रोसेस तर चालणार आहे, हे आम्हाला रूल्स कळाले की कोणी जॉईन करा कोणी नाही जॉईन करायचं आहे, त्यानंतर पुढील प्रोसेस काय असेल या प्रोसेसमध्ये. तर आता पुढील प्रोसेस जर पाहायची असेल यामध्ये तर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनाही पार्टिसिपेट करायच्या सर्व विद्यार्थ्यांना 11 ते 17 आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट आपल्याला पेड करायचे आहे आणि पेमेंट करून आपल्याला या ठिकाणी जी आपली रिसिप्ट आहे ॲक्नॉलेजमेंट ती रिसिप्ट आपल्याला आपल्याजवळ ठेवायची आहे. आणि आपल्याला ज्या मुलांनी 14 ते 17 रजिस्ट्रेशन करतील अशी सर्व मुलं या ठिकाणी 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करू शकतात. ठीक आहे, कुठले मुलं करतील? ज्या मुलाचं पेमेंट सक्सेसफुल आहे तेच मुलं. ज्यांचं या ठिकाणी फक्त फॉर्म भरला आहे पण पेमेंट केलं नाही आहे तर या ठिकाणी हे मुलांना चॉईस फिलिंग अलाऊ होणार नाही. ठीक आहे, आणि या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा रूल आहे, काही विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट पाहून आपण डायरेक्ट सेकंड राऊंडलाही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात. जर पाहिलं असता MCC टोटल यावर्षी 4 राऊंड होणार आहे, त्यातले फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड हा ऑनलाईन राऊंड होणार आहे, थर्ड राऊंड तुमचा मॉपअप राऊंड असणार आहे तो पण ऑनलाईनच राऊंड होणार आहे, आणि नंतर तुमचा असणार आहे फोर्थ राऊंड, तो असणार आहे तुमचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट राऊंडलाही फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं, डायरेक्ट सेकंड राऊंडलाही तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकतात, अँड मॉपअप राऊंडलाही तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट एंट्री घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही राऊंडला या ठिकाणी MCC रजिस्ट्रेशन करू शकतात. कारण बरेच असे विद्यार्थी आहेत
की फर्स्ट राऊंडला करतात, काही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला करतात, तर आपल्याला तिन्ही राऊंडला कधीही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे, ठीक आहे. पण आता तिन्ही राऊंडला करता येणार आहे, पण याचे रूल्स माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे की कधी करणं योग्य असेल आणि कधी करू नये त्यामध्ये, ठीक आहे. तर आता पहिला पाहत असताना आपला ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट राऊंडचे अलॉटमेंट होईल की जो आपला राऊंड या ठिकाणी 11 ते 18 आपण कन्सिडर करू जो होणार आहे, त्याची आपली या ठिकाणी अलॉटमेंट होणार आहे 21 ऑक्टोबरला. 21 ऑक्टोबरला अलॉटमेंट झाल्यानंतर बरेच विद्यार्थी असे असतील की याच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्याला मॅक्झिमम स्टुडंट्सला पाहिला असता या ठिकाणी सीट अलॉटमेंटच होणार नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? अशा विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये काहीच करायची आवश्यकता नसणार आहे. आपण या ठिकाणी निवंत राहायचं आहे, आपल्या घरी राहायचं आहे आणि आराम करायचा. आपल्याला या प्रोसेसमध्ये दुसरं काहीच करायचं नाही जे मुलं नॉट अलाउटेड आहेत, ठीक आहे. जे मुलं अलाउटेड आहेत, आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं, आपण अलाउटेड आहेत, पण आपल्या ते कॉलेज मनासारखं नाही आहे किंवा आपल्या त्या लोकेशनला जायचंच नाही आहे, आपण बाय मिस्टेकली ते कॉलेज भरलं किंवा आपल्याला जायचं नव्हतं पण जस्ट आपला नंबर लागतं आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण कॉलेज भरलं, तर या केसमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी काहीच करायची आवश्यकता नाही. याही केसमध्ये आपण निवांत राहायचं आहे, ना कॉलेजला रिपोर्टिंग करायच्या, ना MCCला रिपोर्टिंग करायच्या, ना कुठल्या गोष्टीला आपल्याला मेल कन्फर्मेशन किंवा टेलिफोनिक कन्फर्मेशन, आपल्याला या ठिकाणी काहीच करायचं नाही आहे, ठीक आहे. जर आपल्याला या ठिकाणी मनासारखं कॉलेज मिळालं नसेल तर, ठीक आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कुठल्या विद्यार्थ्यांना आता रिपोर्टिंग करायचे आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी फर्स्ट राऊंडला अलाउटेड झालेत त्यांना ते सीट ठेवायचे आहे किंवा आपल्याला बेटरमेंट करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कंपल्सरी कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल. या ठिकाणी MCCमध्ये काही कॉलेजला फिजिकल रिपोर्टिंग करावं लागेल आपल्याला, काही कॉलेजला ऑनलाईन रिपोर्टिंग आपल्याला करावं लागेल. जेही त्या कॉलेजचे रूल्स रेग्युलेशन्स असते त्या अकॉर्डिंग आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंगला जावं लागणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक केस क्रिएट होऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी जर आपल्या मनासारखं कॉलेज मिळालं असेल तर तो मुलगा या ठिकाणी आपलं ॲडमिशन कन्फर्मेशन करू शकतो, ठीक आहे. विद्यार्थ्यानं जर ॲडमिशन कन्फर्मेशन केलं या ठिकाणी तर पुढे जेही राऊंड्स आहेत त्या सर्व राऊंडमधून हा विद्यार्थी बाहेर पडणार आहे, ॲज वेल ॲज आपल्या स्टेट काउन्सिलिंगमधून सुद्धा हा विद्यार्थी बाहेर पडणार. कारण एकदा आपलं ॲडमिशन कन्फर्मेशन झालं, बाकीच्या जेवढ्याही मेडिकल ॲडमिशन प्रोसेस आहेत या सर्व ॲडमिशन प्रोसेसमध्ये हा विद्यार्थी बाहेर पडणार आहे. पण ह्या विद्यार्थ्याने फर्स्ट राऊंडला या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही आणि तो बेटरमेंटसाठी गेला, तर हा विद्यार्थी पुढे जे काही सबसिक्वेंट राऊंड आहेत त्या राऊंडसाठी हा विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, हे लक्षात राहू द्या, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरत असताना आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला न्यू चॉईस फिलपिंगच करावं लागणार आहे, हे लक्षात राहू द्या. आणि विद्यार्थ्यांना मी याच्यासाठी काय रजिस्ट्रेशन फीस आहेत, याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा या प्रोसेसमध्ये कुठले कॉलेज पार्टिसिपेट करणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिलेल्या आहेत. ज्यावेळेस आपल्याला चॉईस फिलपिंगच्या डेट येतील त्यावेळेस मी आपल्याला संपूर्ण कॉलेजेसच्या विथ फी स्ट्रक्चर, विथ कट ऑफ कोड, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी यूट्यूब माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहे, ठीक आहे. हे झालं आपल्या या ठिकाणी फर्स्ट राऊंडबद्दल, ठीक आहे. आता जे विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी येणार आहेत त्या विद्यार्थ्याला आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतात, आणि ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेकंड राऊंडला डबल रजिस्ट्रेशन करायची काही आवश्यकता नसणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतात फ्रेश रजिस्ट्रेशन आणि फ्रेश आपण चॉईस फिलिंग करू शकतो, पण याच्यामध्ये काही महत्त्वाचे रूल्स आहेत हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. जसे की आपल्या NMCच्या रूल्समध्ये आपण नेहमीच ऐकलं की यावर्षी फक्त 2 राऊंड होणार आहेत, 2 राऊंडच्या नंतर आपला 3रा राऊंड नसणार आहे, तर याच्यामध्ये हा खूप सेकंड राऊंड इम्पॉर्टंट पार्ट आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी सेकंड राऊंडसाठी फ्रेश चॉईस फील करत आहेत या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जर आपल्याला या ठिकाणी सेकंड राऊंडमध्ये एखादी सीट मिळाली तर आपल्याला या ठिकाणी एकतर ते सीट कन्फर्म करायची आहे किंवा जर ते सीट आपण सोडून देत असाल तर या ठिकाणी आपण जे डिपॉझिट भरलं आहे म्हणजे 10,000 किंवा 2 लाख ज्या विद्यार्थ्यांनी डिपॉझिट भरलं आहे यातलं आपल्याला सिंगल रुपीज पण रिटर्न होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटेड होणार आहे आणि हे विद्यार्थी जर कॉलेजला ॲडमिशन घेणार नसतील तर ह्याच्यातला 1ही रुपया आपल्याला रिटर्न भेटणार नाही, हे सगळे पैसे आपले लॅप्स होऊन जाणार आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीट अलॉटेड होईल आणि जे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्मेशन करणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपली जी काही फीस आहे हे फीस तुमच्या कॉलेज फीसमध्ये ॲडिशनल होणार आहे, हे लक्षात राहू द्या. मग ते तुमचे 2 लाख असू द्यात किंवा 10,000 रुपये असू द्या, हे तुमच्या फीसमध्ये ॲडिशनल होणार आहेत,
हे महत्त्वाचा रोल असणार आहे या ठिकाणी। तर आपण जर या ठिकाणी सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करत असाल आणि आपल्याला या ठिकाणी सीट मिळाली तर आपल्याला एकतर ते घेणं गरजेचं आहे किंवा जे सीट मिळाल्या त्या सीटची जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी सोडून देणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर हा खूप महत्त्वाचा रूल या ठिकाणी असणार आहे। जर आपल्याला सीट जर मिळाली नसेल तर आपण या ठिकाणी पुढे जे काही राऊंड होणार आहेत या पुढच्या राऊंडमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो। ठीक आहे, जर सीटच आपल्याला या ठिकाणी मिळाली नाही तर आपल्याला या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्याला सीट मिळाली आहे, ॲडमिशन कन्फर्मेशन करायचं आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या कॉलेजला जाऊन आपलं ॲडमिशन कन्फर्मेशन करू शकतात। जे आपले डेट्स दिल्यात त्या डेट्समध्ये आपलं ॲडमिशन कन्फर्मेशन करू शकतात। ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचा रूल आहे आणि सर्वात महत्त्वाचा राऊंड आहे हा आपला मॉपअप राऊंड असणार आहे। ठीक आहे, या मॉपअप राऊंडमध्ये विद्यार्थ्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल की ज्या विद्यार्थ्याने अध्याप केलं नाही अशासाठी ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे त्यांना या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्यांना आत्तापर्यंत सीट्स मिळाल्याच नाहीत तर त्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन राहील। पण ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळाल्या पण सीट घेतली नाही तर त्यांचं त्या ठिकाणी डिपॉझिट लॅप्स होणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी सेपरेटली रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। सेपरेटली आपल्याला फीस वेगळी पेड करावी लागणार आहे आणि या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करावं लागणार आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की जर आपल्याला या ठिकाणी सीट मिळाली तर आपल्याला ते सीट कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे। ठीक आहे, मी कंपल्सरी हा शब्द का वापरला कारण या ठिकाणी जर आपण कंपल्सरी सीट नाही घेतली तर आपण पुढील जे काही मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस आहेत याच्या MCC ॲज वेल ॲज अदर दॅन जे स्टेट काउन्सिलिंग याच्यामधनं पण आपण बाहेर पडणार आहेत, हे लक्षात घ्या। हे रूल्स आहेत, हे रूल्स आपल्याला फॉलो करावं लागतील। त्यामुळं मॉपअप राऊंडचा फॉर्म भरत असताना आपल्याला जे कॉलेज हवेत त्या चॉईस फील करणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही, जे घ्यायचं नाही, त्या चॉईस या ठिकाणी आपल्याला भरायच्याच नाहीत। ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते चॉईस भरा कारण त्या ठिकाणी मिळालं तर आपली घ्यायची तयारी ठेवणं गरजेचं आहे। या ठिकाणी जर आपण बॅक करत असाल तर आपण पुढील कुठल्याच काउन्सिलिंगसाठी या ठिकाणी इलिजिबल नसणार आहेत, हे लक्षात ठेवा कारण हे खूप महत्त्वाचं आहे। आणि याही ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला कुठली चॉईस अलाउटेड होणार नाही असे विद्यार्थी या ठिकाणी स्ट्रे वॅकन्सीसाठी जाऊ शकतात। जे आपला लास्ट राऊंड होणार आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड, ह्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी या ठिकाणी जाऊ शकतात। आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड कधी होतो, जर इन्स्टिट्यूटच्या सीट्स शिल्लक राहत असतील, जागा भरल्या नसतील किंवा काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन ऑन द स्पॉट जर कॅन्सल केले असतील आणि त्याची वॅकन्सी शिल्लक राहिली असेल तर त्या केसमध्ये ह्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड होत असतो। आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला असेल गेल्या वर्षी बराच कट ऑफ कमी होता पण यावर्षी पूर्ण विजन क्लिअर आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या स्ट्रे वॅकन्सी आणि यावर्षीच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडच्या कट ऑफमध्ये बराच आपल्याला डिफरंट येऊ शकतो। ठीक आहे, तर MCC मध्ये असे तुम्हाला हे पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहेत। यामध्ये जर विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी जेवढं पॉसिबल असेल तेवढा या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। ठीक आहे, पण सर्व गोष्टी करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक काउन्सिलिंगचे रूल्स अँड रेग्युलेशन माहिती करूनच पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे कारण काही रूल्स खूप महत्त्वाचे, खूप इम्पॉर्टंट असतात, काही रूल्समुळे आपला खूप मोठा लॉसही या ठिकाणी होऊ शकतो, हे लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आणि या ठिकाणी प्रत्येकाला काउन्सिलिंग करायची काही आवश्यकता नाही। आपल्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना ॲव्हरेज मार्क्स आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंग या ठिकाणी चांगले कॉलेज मिळू शकतं अशा विद्यार्थ्यांनी स्टेट काउन्सिलिंगचा वेट करायचं आहे आणि सक्सेसफुली आपण स्टेट काउन्सिलिंग या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत। त्याही काउन्सिलिंगबद्दल मी तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन देणार आहे जेणेकरून तुमचे ऑल डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगत असताना काही थोडंसं करेक्शन झालं, म्हणजे चुकून काही शब्द गेले असतील तर आपण या ठिकाणी टेलिग्रामवरती ते क्लिअर करून आपण घेऊयात। ठीक आहे, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आपली चॉईस